धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये या ठिकाणी नाट्य सुरू झालं असून जिल्हाध्यक्ष असलेले नाशिकचे तुषार शेवाळे आणि श्याम सनेर यांनी राजीनामा वरिष्ठांना पाठवला आहे. आपल्यासोबत स्वतः शोभा बच्छाव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि राजीनामा नाट्य हे सुरू झालेलं आहे, आपण त्याबद्दल काय म्हणाल? कसं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आमचे होते आणि त्यांची नाराजी मी समजू शकते आम्ही सर्वजण, कारण उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेले आहेत. परंतु त्यांची नाराजी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी दूर करू, कारण कसं असतं की पक्षश्रेष्ठी कुठे ना कुठे त्यांचा विचार निश्चितपणे करते आणि थोडे दिवसानंतर त्यांना तो राजीनामा देखील परत घ्यायला सांगतील आणि ते पक्षाचं काम करतील. कम 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 आय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 आय लव. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. या ठिकाणी 2 दिवसाचा अल्टिमेट त्यांनी दिलेला आहे आणि जो बाहेरून आयात केलेला उमेदवार असा त्यांचा आरोप आहे. धुळे जिल्ह्यातला आणि धुळे लोकसभा मतदारसंघातलाच उमेदवार हवा होता अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे, त्याबद्दल आपण काय म्हणतो? नाही, आयात करण्याचा विषयच येत नाही. धुळे हे माझं जन्मगाव आहे, इथे माझा जन्म झालेला आहे, माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. 7वीला मी त्या ठिकाणी फांगण्याला होते. धुळ्यात माझा आजोळ आहे, जैन कॉलनीमध्ये त्या ठिकाणी प्लॉट नंबर 30 बंगला आहे आणि इकडे माहेर माझं आणि सासर कसमा पट्ट्यातील आहे. त्या ठिकाणी सोनोज म्हणून गाव आहे, मालेगाव तालुक्याचं, तिथं माझं सासर आहे आणि पिंपळगाव माझं माहेर आहे. अनेक कामांसाठी कार्यक्रमांसाठी त्या ठिकाणी मी जात येत असते. जिल्हा बँकेत पण त्या ठिकाणी मी संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे. 4 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि पक्षकार्य हे चालूच असतं. मला प्रशासनाचा अनुभव आहे. मी नगरसेविका होते, 15 वर्ष 3 वर्ष मी महापौर होते आणि आमदार, त्याचप्रमाणे राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे शेवटच्या वर्षी आणि धुळ्याचे मी पालकमंत्री देखील होते. परका उमेदवार, बाहेरचा उमेदवार विषयच येत नाही. आणि तसं जर बघितलं तर आम्ही नाशिकमधून यशवंतराव चव्हाण साहेब यांना त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आणलं आणि जे काही HLचा कारखाना आहे मीग, तर ती त्यांनी देणगी दिलेली आहे. असं काही नसतं, पक्षश्रेष्ठींनी मला ही उमेदवारी दिलेली आहे, माझा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या मदतीने, म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी, आमचे आमदार धुळे ग्रामीणचे कुणाल बाबा पाटील असतील, श्यामभाऊ सोनेर असतील, आमचे अनिलदादा असतील आणि तुषारदादा असतील, त्यांचे सर्व आमचे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातले जेवढे पदाधिकारी असतील ते मला मदत करतील. अतिशय चांगलं वातावरण आहे, कारण BJP विरोधामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यांनी जे काही वचननामा दिला होता 2014 जे काही शब्द दिले होते ते कुठेही पाळले गेलेले नाही. 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी असेल, त्याचप्रमाणे महागाई प्रचंड वाढलेली आहे, गॅसचे पेट्रोल डिझेलची दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि GST दरामध्ये प्रचंड वाढ झालेली. शेतकरी खूप नाराज आहे, शेतकऱ्यांना हमी भाव नाही. शेतकऱ्यांचा कांदा जो उत्पादक शेतकरी आहे त्याला तो अगदी मेटाकुटीला आलेला आहे, अराजकता वाढलेली आहे, त्यांचं निर्यातबंदी कांद्यावरची झालेली आहे, कुठेही त्यांना दिलासा नाही आहे. नाराजी जी आहे ती आता ती कशा पद्धतीने? नाही नाही, आम्ही सर्व त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सर्व त्यांची नाराजी निश्चितपणे दूर करू आणि त्यांना कुठे ना कुठे पुढे विधानसभा आहेत तिथे त्यांना उभं राहता येईल किंवा पक्षाचे अनेक पदं असतात त्या ठिकाणी ते भूषवता येतील, तो काही विषय नाही.
नक्कीच या ठिकाणची जी नाराजी ही वरिष्ठांच्या स्तरावरून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा विचार करण्यात येईल. आणि या भागामधली मी परकी उमेदवार नसून या ठिकाणी माझं सासर आहे आणि माहेर देखील आहे, त्यामुळे या ठिकाणी मी राज्यमंत्री म्हणून काम केल्यामुळे नक्कीच मला या जिल्ह्यातील आणि या लोकसभा मतदारसंघातील लोक न्याय देतील असा विश्वास या ठिकाणी डॉक्टर शोभा बच्चाव यांनी व्यक्त केला आहे. मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे.